चित्रमरीच्या वाढदिवसाच्या सणाचा नोवेनाचा आजचा 6वा दिवस. आजच्या पवित्र मिसाचे हेतू पुढील प्रमाणे. वेलंकडी मातेचे आभार मानण्यासाठी देणार खुशी कृती व तृप्ती सम्राट कोळी. वेलंकडी मातेचे आभार मानण्यासाठी देणार अंकिता सेजल व ज्योत्स्ना देरण कोळी. वेलंकडी मातेचे आभार मानण्यासाठी देणार अनिता राजेश कोळी. ऑपरेशन यशस्वी झाल्याबद्दल वेलंकडी मातेचे आभार मानण्यासाठी देणार सेन्सिया राकेश कोळी. पवित्र मरीचे आभार मानण्यासाठी देणार मोहिनी कठरे. हिरा लॉरेन्स कोळी यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय. वेलंकडी मातेचे आभार मानण्यासाठी देणार सार्थक व डिवांग दांडेकर. वेलंकडी मातेचे आभार मानण्यासाठी देणार ऋषी कोळी, सारा कोळी व कुटुंबीय. नातीचे आरोग्य व अभ्यासावर वेलंकडी मातेचा आशीर्वाद असा म्हणून देणार फेलोमिना देवी लबी फर्नांडिस. कार्डिनल बिशप सर्व फादर आणि सिस्टर यांच्या चांगल्या आरोग्यासाठी देणार जॉन आणि शर्ली मेनन आणि कुटुंबीय. पवित्र मरियमचे आभार मानण्यासाठी देणार आयरिन व स्टेफन ब्रिगॅनचा. पीएसओ सिस्टरांच्या मिशन कार्यावर परमेश्वराचा आशीर्वाद असा म्हणून देणार सेंट मेरीज कॉन्व्हेंटच्या सिस्टर्स. वेलंकडी मातेचे आभार मानण्यासाठी देणार फिलोमिना डिसोजा आणि कुटुंबीय. मॅक्सी डेव्हिस फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार डेनिस हर्मन फर्नांडिस. इव्हॅलिन हिच्या चांगल्या आरोग्यासाठी देणार कॅसनेट गॅविन गवरे. वेलंकडी मातेचे आभार मानण्यासाठी देणार जॉय कोळी. वेलंकडी मातेचे आभार मानण्यासाठी देणार विन्सन कुटुंबीय. वेलंकडी मातेचे आभार मानण्यासाठी देणार बेरी अग्नेलो डिसोजा. वेलंकडी मातेचे आभार मानण्यासाठी देणार रोमिओ डिसोजा. चांगल्या आरोग्यासाठी देणार सॅन्सिया स्टेफी मेरी टेरेन्स फर्नांडिस. कामधंद्यावर वेलंकडी मातेचा आशीर्वाद असा म्हणून देणार कुणाल जोसेफ कोळी. वेलंकडी मातेचे आभार मानण्यासाठी देणार इनेट मार्कुस डिसोजा. निनोष्का क्लाउडिया इमॅन्युअल हिलरी मिरांडा यांच्या चांगल्या आरोग्यासाठी देणार मिरांडा कुटुंबीय. रणिशा समेरिया बेनी डिसोजा यांच्या चांगल्या आरोग्यासाठी देणार डिसोजा कुटुंबीय. पॉल सेबेस्टियन कोळी यांच्या आत्म्यासाठी देणार निधी रिया व संगीता पॉल कोळी. पॉल सेबेस्टियन कोळी यांच्या आत्म्यासाठी देणार अमित व अक्षय डॉमिनिक कोळी. लिडिया विन्सन फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार करीना रॉज फर्नांडिस. वेलंकडी मातेचे आभार मानण्यासाठी देणार वेलंटा गिरबोल फर्नांडिस. वेलंकडी मातेचे आभार मानण्यासाठी देणार रोशेल व्हेरोनिका गोम्स. वेलंकडी मातेचे आभार मानण्यासाठी आणि तिच्या चांगलं आरोग्य मिळावं आणि आशीर्वाद मिळावा म्हणून देणार किरिस आणि क्रिस्टल एडवर्ड डिसोजा. बिजाय यांच्या आत्म्यासाठी देणार झेवियर जॉन आणि कुटुंबी. सीके जॉन आणि दंगमा जॉन यांच्या आत्म्यासाठी देणार झेवियर जॉन आणि कुटुंबी. या सर्व हेतूंसाठी आणि आपल्या वैयक्तिक गरजा पूर्ण व्हाव्या म्हणून आमची ही पवित्र मिसा आपण वेलंकडी मातेच्या चरणाशी समर्पित करूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो.
ख्रिस्ताने जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, आज आपण पवित्र मरिया निर्दोषी माता या विषयावरती मनन चिंतन करत आहोत. एक माणूस म्हणून अनेकदा आपल्या हातून अपराध घडत असतात, पाप घडत असतात, परंतु अनेकदा ज्या गोष्टी आपण करत नाही त्याचा दोषारोप ज्यावेळेला आपल्यावरती लावला जातो त्यावेळेला अधिक आपण चिडतो, आपल्याला राग येत असतो. आपण निर्दोष असतो हे आपण जगाला कितीही ओरडून सांगितलं तरी त्यांना ते सत्य पटत नाही. आजच्या पवित्र मिसामध्ये सहभागी होत असताना आपल्याला पवित्र मरियेप्रमाणे येशूप्रमाणे निर्दोषी जीवन जगता यावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. आणि ज्या ज्या वेळेला कळत नकळत आपल्या हातून पाप घडली असतील, चुका घडल्या असतील, अपराध घडले असतील त्याबद्दल परमेश्वराची क्षमा मागूया आणि या पवित्र उत्सवामध्ये योग्य रीतीने सहभागी होण्यासाठी आपल्या मनाची तयारी करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराव सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करू, आमच्या पापांची क्षमा करू, आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. तिच्या प्रार्थनेद्वारे आम्हाला सर्व संकटापासून दूर ठेव आणि स्वर्गीय आनंदामध्ये आम्हाला सहभागी कर. तू पिता व पवित्र आत्मा यांच्या बरोबर एकच परमेश्वर असून सर्वदा जिवंत राहतो व राज्य करतो. पहिले वाचन बोलाचे कनसीकर आस्पत्र यातून घेतलेले होते. तुम्हाला पवित्र आणि निष्कलंक असे उभे करावे यासाठी देवाने तुमचा समेट केला आहे. जे तुम्ही पूर्वी परके आणि दुष्कर्म करीत मनाने वेरी झाला होता त्या तुम्हाला पवित्र निष्कलंक आणि निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. म्हणून तुमच्या त्यांचे स
स्वतःच्या रक्तमासाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे. त्यांनी जर तुम्ही विश्वासात स्थिरावलेले आणि अठल राहता आणि जी स्वार्था तुमची ऐकली आकाशाखालच्या सर्व गोष्टी जिची घोषणा झाली आणि जिचा मी मूळ सेवक झालो आहे तिच्या आशेपासून तुम्ही अटलला नाही तर हे होईल. हा प्रभूचा शब्द आहे. तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका, कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढणार त्या प्रकारे तुमचे दोष काढण्यात येतील, आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्या त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातील मुसळ ध्यानात न आणिता आपल्या भावाच्या डोळ्यातले मुसळ ना पाहतोस, अथवा तुझ्या डोळ्यातले मुसळ त्याला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पहा तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढुंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले मुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. प्रभुचे हे शुभवर्तमान. क्रिसाने जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींना
माणूस म्हणून अनेकदा आपल्या हातून अपराध घडत असतात, पापा घडत असतात, अनेकदा अनेक चुका आपल्या जीवनामध्ये आपण कळत न कळत करत असतो. तरी सुद्धा मानवाने स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की मी स्वतः किती पाण्यात आहे. परंतु हे माणूस विसरतो आणि माणूस दुसऱ्यांना दोष देत असतो, दुसऱ्यांच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करत असतो, दुसऱ्यावरती दोषारोप ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. ही मानवी वृत्ती आजकाल वाढत चाललेली आहे आणि म्हणूनच म्हटलं जातं स्वतःचं ठेवावं झाकून आणि दुसऱ्यांचं पाहावं वापरून. ही वृत्ती माणसामध्ये आज वाढत चाललेली आहे. जो माणूस दुसऱ्यावरती बोट दाखवतो त्याने पहिल्याप्रथम लक्षात घेणं गरजेचं आहे की त्याची स्वतःची तीन बोटं त्याच्या दिशेने दर्शवली जातात. म्हणजे एक जण जर एक पटीने दोषी असेल तर मी स्वतः तीन पटीने दोषी असतो. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आणि म्हणूनच आपण लक्षात घेतलं पाहिजे इतरांची बदनामी करण्याअगोदर, इतरांची टीका करण्याअगोदर मी स्वतः काय करतो ह्याचं जर आत्मपरीक्षण केलं तर दुसऱ्यांबद्दल आपण कधी काही बोलणार नाही आणि दुसऱ्यांवरती आपण दोषारोप ठेवणार नाही. परंतु आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाला स्वतःबद्दल विचार करायला वेळ नाही, पण इतरांच्या खाजगी कृत्यांमध्ये त्याला विचार करायला भरपूर वेळ मिळतो आणि त्याच्याबद्दल बोलण्यासाठी तो तोंडसूप घेत असतो. प्रिय बंधू आणि भगिनीनो, ही जी वृत्ती वाढत चाललेली आहे ही वृत्ती कमी होणं गरजेचं आहे. माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो. आज मी तुमच्या समोर उभा आहे, तुम्ही माझं प्रवचन ऐकत आहात, मी तुमच्यासाठी काहीतरी आत्ताच करू शकतो. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करू शकता. एकामेकाच्या कार्याची नेहमी आपण स्तुती करू शकतो, त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो. आपल्या या वागण्यामुळे एखाद्या व्यक्तीला कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. परंतु माणसाकडे आज खेकडा वृत्ती आहे. खूप खेकडे जर एका बाटलीमध्ये आपण फेकले आणि एखादा चढण्याचा प्रयत्न करतो वरती, त्यावेळेला दुसरा खेकडा ताबडतो आपली नांगी त्याच्या पायामध्ये घालून त्याला खाली खेचतो. अशी ही माणसाची वृत्ती वाढत चाललेली आहे. नाही मला नाही तुला घाल उतरायला अशामुळे ही अवस्था निर्माण झालेली आहे. प्रिय बंधू आणि भगिनी, स्वतःचा विकास करायचा नाही, स्वतःची प्रगती करायची नाही, स्वतः चांगलं शिक्षण घ्यायचं नाही आणि इतरांना ती घेऊनही द्यायचं नाही, ही जी वृत्ती आहे ती कुठेतरी बदलली पाहिजे. माणूस मेल्यानंतर आपण मोठा आनंदांतर करतो. माझी माय कशी होती, माझा बाप कसा होता, माझी भाऊ कसा होता, माझी बहीण कशी होती, याबद्दल आपण खाचेवरती जातो आणि मोठ्या मोठ्याने रडतो. पण त्याचा काही उपयोग आहे का? ती मेलेली माणसं परत येणार आहेत का? ज्या वेळेला ती जिवंत होती त्यावेळेला आपली गरज होती. जे आज तुम्ही मेलेल्या माणसाबद्दल स्तुतीचे शब्द बोलत आहात, ही स्तुती तो जिवंत असताना जर केली असती आणि त्याला कोणताही दोषारोप लावला नसता तर आणखी दोन चार वर्ष ती व्यक्ती जगली असती. हे साधं लॉजिक आपल्या लक्षात कसं येत नाही? तुम्हाला स्तुती करायची आहे कोणाची तर आज करा, मेल्यानंतर करून त्याचा काही फायदा होत नाही आणि मेल्यानंतर लोकांना दाखवण्यासाठी रडून काही फायदा होत नाही. आणि म्हणून या जीवनामध्ये दोषारोप ठेवण्यापेक्षा, एखाद्याला दोषी ठरवण्यापेक्षा आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि आपण हातात हात घालून एकत्र परमेश्वराकडे जाण्याचा प्रयत्न करूया, जे आजच्या युगामध्ये केलं जात नाही. प्रिय बंधू आणि भगिनी, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये केवळ आणि केवळ चांगलंच कार्य केलं. अशी निरपराधी व्यक्ती आजपर्यंत कुठेही सापडली नाही. मरीसारखी देखील निरपराधी निर्दोषी व्यक्ती आजपर्यंत कुठेही सापडली नाही. त्या जगामध्ये असलेल्या मानवी रूपातील केवळ दोनच व्यक्ती म्हणजे येशू ख्रिस्त आणि पवित्र मरिया, त्यांच्याकडून कधीही कोणतीही चूक झाली नाही, कोणताही अपराध त्यांनी केला नाही, कोणत
कोणताही पाप त्यांनी केलं नाही, तरी सुद्धा तत्कालीन समाजाने त्यांच्यावरती दोषारोप लावला. प्रिय बंधून आणि भगिनींना त्याला अटक करण्यात आली, त्याला फुसावरती खिळण्यात आलं. आणि माझ्या प्रिय बंधून आणि भगिनींना हार हार करून त्याला मारण्यात आलं. किती प्रकारचे दोषारोप लागले तरी सुद्धा ख्रिस्त आज म्हणतो, असा मी काय गुन्हा केला, खिळीले खुसावरी मधला, रोग्यासमी निरोगी केले हा का गुन्हा झाला, असा मी काय गुन्हा केला, खिळीले खुसावरी मधला, प्रेमाचा असा देश दिला मी हा का गुन्हा झाला, असा मी काय गुन्हा केला, खिळीले खुसावरी मधला. आंधळ्यास मी दिधले डोळे, आंधळ्यास मी दिधले डोळे हा का गुन्हा झाला, असा मी काय गुन्हा केला, खिळीले खुसावरी मधला. पुढे येशू आपल्याला स्तोत्रामध्ये प्रश्न विचारतो, उत्तर दे मदला प्रदे मी काय केले तुझला, दुःख विले तुझला कसे मी सांग करे मदला. प्रभूने काहीच केलं नाही तरी सुद्धा लोकांनी त्याच्यावरती दोषारोप लावला आणि त्याला दुसरी खिळले गेले. आणि तडफडतो त्या अॅगनीमध्ये, विवळतो त्या खुसावरती, मरण पावला. आणि तो ज्या प्रकारे मेला ते पत्ताबरोबर त्या खुसाच्या पायथ्याशी असलेला शताधिपती काय म्हणतो पहा, खरोखर हा देवाचा पुत्र होता. अरे शताधिपती, तो जिवंत होता, त्याचे हाल हाल चालले होते, तेव्हा तुला समजलं नाही तो देवाचा पुत्र होता. मेल्यानंतर तो त्याची स्तुती करायला गेला, कशासाठी, अगोदर त्याला तू अपराधी बनवलं, अगोदर त्याच्या कुशीमध्ये भाला बोलताना तू त्या थांबवलं नाही त्या सैन्याला, आणि आता मेल्यानंतर तू म्हणतो की खरोखर हा देवाचा पुत्र होता. प्रिय बंधून आणि भगिनीनो, मी मेल्यानंतर तुम्ही माझी स्तुती करणार असाल, माझ्या खाच्यावरती मेणबत्त्या लावणार असाल, पॅटीस आणि चहाचा कप आणि उकडलेले चणे ठेवणार असाल, त्याचा मला फायदा नाही. आज माझी जी गरज आहे ती जर तुम्ही भागवली तर परमेश्वर त्याचा आशीर्वाद तुम्हाला नक्की देईल. हे सांभळ गोष्ट आपल्याला कळत नाही, अशा प्रकारचं वागणं आपल्या कुटुंबामध्ये एकामेकाशी नाही. आणि मेल्यानंतर आपल्या कुटुंबातील माणसासाठी आपण मिसा देतो, रडतो, आकांतांड करतो, त्याला चांगले कपडे घालतो, चांगली पेटी आणतो आणि बरस काही करतो. हे सर्व थोटांत आणि कर्मकांड आहे असं तुम्हाला वाटत नाही ना माझ्या प्रिय तरुणांनी भगिनींनो? तो जिवंत असताना आपण त्यांच्यावरती दोषारोप ठेवतो. आता मला सांगा, पाप कोण करत नाही, चुका कोणाकडून घडत नाही, अपराध कोण करत नाही, परंतु त्यांचा द्वेष करायचा अपराध्यांचा आणि त्यांच्यावरती दोषारोप ठेवायचा आणि त्यांचं पच्चीकरण करून त्यांना काचेपर्यंत पोचवायचं, हे करण्यापेक्षा त्या अपराधी माणसावरती माणसाबरोबर चर्चा करणं आणि त्यांना पुन्हा जीवनात आणणं, त्यांना प्रकाशाच्या मार्गावर आणणं, चांगल्या मार्गावर आणणं, हे येशूने आपल्याला शिकवलं नाही का? प्रिय बंधूनो आणि भगिनीनो, पवित्र मरिया ही एक निर्दोषी व्यक्ती होती. तिच्यावरही अशा प्रकारचे कदाचित दोषारोप ठेवण्यात आले असतील. 16-17 वर्षाची तरुण मुलगी अचानकपणे गर्भवती होते, लग्न झालेलं नाही, केवळ तिचं सोयरीक झालेलं आहे. आणि तत्कालीन समाज हा यहुदी कर्मठ समाज होता. अशा वेळेला माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, त्या समाजाने तिला टीका न करता, बदनामी न करता असंच सोडलं असेल का? योशेफाने तिच्यावरती संशय घेतला हे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, हे आपल्याला माहिती आहे. होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, अशा या परिस्थितीला पवित्र मरिया धैर्याने सामोरे गेली, कारण तिला माहिती होतं तिने जीवनामध्ये अगदी आईच्या उदरात गर्भ संभवल्यापासून ती पूर्णपणे निर्दोषी होती, तिने कधीही कोणतंही पाप केलं नाही. अशी ही निर्दोषी कुमारी माता तिच्या रुग्णा आपण करत आहोत आणि तिचा सन्मान करत आहोत. प्रिय बंधून आणि भगिनी, निर्दोषी माता तुम्हाला आणि मला हा संदेश देत आहे, कोणावर दोषारोप ठेवू नका. पहिल्या प्रथम इतरांची टीका करण्याअगोदर, इतरांवरती दोषारोप ठेवण्याअगोदर स्वतःच्या अंतकरणाची पडताळणी करा आणि ते पहिल्या प्रथम शुद्ध करण्याचा प्रयत्न करा. ख्रिस्ताच्या प्रकाशाच्या मार्गावर चाला, ख्रिस्ताच्या मार्गाने चाला, येशूच्या मागे चाला. आमेन.
हे प्रभु तुझ्या पुत्राची माता मरियमच्या सन्मानार्थ हा उत्सव आज आम्ही साजरा करतो व आमचा स्तुतिरूपी यज्ञ तुला अर्पण करतो। त्या भेटीचा स्वीकार कर व तारणाच्या दिशेने वाटचाल करण्याचा मला सहाय्य कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। प्रभु तुम्हा बरोबर असो। चंद करणे प्रभूकडे लाभा। प्रभु आमचा परमेश्वर याचे आभार मानूया। हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वर आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे योग्य व कारणदायक आहे। आज आम्ही धन्यकुमारी माता वेलंकणी हिच्या वाढदिवसाच्या सणाचा नोवेनाचा सहावा दिवस साजरा करत आहोत आणि त्याद्वारे तिचा सन्मान करीत आहोत। पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र जगाचा सार्वकालिक प्रकाश आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली। त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे काय वृंद आणि सर्व संत तुझी आराधना करता आणि तुझी स्तुती गाता। त्यांच्या गोड सुरावरचे मधुसून मिसळून आम्ही मोठ्या आनंदाने तुझे गुणगीत गातो। प्रभु तू खरोखर पवित्र आहेस। सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे। ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येऊ। ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनव। स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःखसहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतले, तुझे आभार मानले व ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल। झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व त्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। श्रद्धेच्या रहस्यात आपण जयघोष करूया। त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला जीवनदायी भाकर व हा आनंददायक प्याला अर्पण करतो व तुझ्या समोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर रक्त सेवन करणाऱ्या आम्ही सर्व तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनवितो। प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आराधना कर। आमचे परमगुरु स्वामी फ्रान्सिस, आमचे महागुरु स्वामी ऑस्वर्ड ग्रेशियस, इतर सर्व महागुरु व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर। मरणातून पुन्हा त्यांच्या आशीर् ख्रिस्ताला विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर। त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करू दे। आम्हा सर्वांना दया कर। देव माता कन्याकुमारी मरिया सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासून त्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटे करी कर। त्यांच्यावर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे ख्रिस्ता स्वतः ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो। प्रभूने शिकवलेली प्रार्थना आता आपण एकत्रितपणे म्हणूया। आमच्या हे प्रभु सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर। त्या जीवनात आम्हाला शांती दे। आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची
व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्तास म्हणाला, मी तुम्हाला शांती राखून देतो, मी माझी शांती तुम्हाला देतो, म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस तर तुझ्या सवेच्या श्रद्धेकडे पहा. आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्य दिवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकांस प्रभूच्या नावाने शांती वंदन करूया. Thank you.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभु, आम्ही स्वर्गीय भाकरीचे सेवन केले आहे. कुमारी मरीची आठवण करून तिचा सन्मान करणाऱ्या अम्मास एक दिवस सार्वकालिक जीवनाच्या मेजवानीत सहभागी होण्यास पात्र कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. वेलंकरी मातेचा नवेना. या अति पवित्र कुमारी मरिये पवित्र त्रैक्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची माता म्हणून निवडलेली तू निष्कलंक माता आहे. आम्ही तुझे सेवक सेविका, ईश्वराचा पुत्र तेव्हा तुझ्या गर्भी आला, त्यावेळच्या महान आनंदाची आठवण करून देतो. मी माझ्या भक्तीद्वारे तो तुझा आनंद द्विगुणित करू इच्छितो. दुःखित व पीडितांना आश्रय देणाऱ्या हे करुणामय होते. माझे दुःखी कष्टी जीवन आनंदमय कर. तुझ्या पुत्राच्या महान शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून मी माझ्या विनंत्या तुझ्या जवळ ठेवतो. जर माझ्या विनंत्या माझ्या आज्ञासाठी योग्य असतील तर त्या मला मिळवून दे. जर माझ्या त्या विनंत्या ईश्वरी इच्छेनुसार योग्य नसतील तर मला इतर आवश्यक कृपा मिळवून दे. आपले डोळे बंद करा, पाणा नम्रतेने खाली वाकवा, हात जोडा. आणि आज नवीनाचा सहावा दिवस साजरा करत असताना आपल्या गरजा, आपल्या विनंत्या, मागण्या, स्वप्न सर्व काही पवित्र मरीच्या चरणाशी अर्पण करा. हे ईश्वराच्या माते, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. यासाठी मीही नवीनाची प्रार्थना करतो. येशूच्या जन्माच्या वेळी तुला जो आनंद झाला त्याची मी आठवण करून ही नवीनाची प्रार्थना करतो. हे तू ऐकून घे आणि माझ्या नवो नमो कृपापूर्ण मरिये या प्रार्थनांचा स्वीकार कर. नमो कृपापूर्ण मरिये प्रभू ज्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या गर्भाचे फळ येशू. नमो कृपापूर्ण मरिये प्रभू ज्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या गर्भाचे फळ येशू. कृपापूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या गर्भाचे फळ येशू. नमो कृपापूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या गर्भाचे फळ येशू. नमो कृपापूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या गर्भाचे फळ येशू. नमो कृपापूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या गर्भाचे फळ येशू.
Thank you.